हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ऑलराऊंडर मॉमी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज लहान मुलांची म्हणजे 1.5 वर्षाच्या मुलांची खिमटी कशी तयार करायची ते बघूया. नॉर्मली मी हे 1 वर्षापासून चालू केलेली आहे आणि अजूनही माझा मुलगा ही खिमटी बऱ्यापैकी खातो, त्याला बऱ्यापैकी पचते. तर इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते आपण बघूया. 2 कप तांदूळ घेतलेले आहे. तांदळाचं मेजरमेंट हे बाकीच्या डाळींपेक्षा जास्त असलं पाहिजे. त्यानंतर मी घेतलेला आहे 1 कप तूर डाळ. सोबतच घ्यायची आहे आपल्याला 1 कप मसूर डाळ. आणि ज्यावेळेस आपण हे मी घेतलेली आहे मेजरमेंट, हे मी त्याच ताटीमध्ये धुवून त्याच ताटीमध्ये वाळवायला ठेवलेले आहेत. नंतर 1/2 कप घ्यायचं आहे उडीद डाळ. तुम्ही खाली त्याचे डॉट्स बघू शकतात, स्टेन्स आलेत त्याला, म्हणजे मी ह्याच ताटीमध्ये व्यवस्थित वाळवलेले आहे. सोबतच घ्यायचं आहे 1/2 कप आपल्याला अख्खी मूग डाळ. ओके, मेजरमेंट नीट लक्षात घ्या. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे 1/2 कपपेक्षा म्हणजे थोडासा 1/2 कप आपल्याला बदाम घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे काजूचा वापरसुद्धा करू शकता. तवा छानपैकी तापलेला आहे. आता आपण काय करायचं आहे, सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला मेन काय करायचं आहे, आधीच्या व्हिडिओंमध्ये जसं की मी सांगितलेलं, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याचा कचरा पूर्ण गेला पाहिजे, त्यानंतरच ते वाळवायचे आहे. वाळवल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्याच्यामध्ये जराही मॉइश्चर किंवा पाणी अजिबात न जायला हवं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित ते भाजले गेले पाहिजे. भाजल्या गेल्यानंतरच बाळाला जी खिमटी आहे ती पचते. कचरट राहिली किंवा कच्ची राहिली तर ते व्यवस्थित पचणार नाही. त्यामुळे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजे ही पूर्ण जबाबदारी तुमची आहे. कारण थोडा जरी मॉइश्चर राहिलं की ते भाजण्यामध्ये थोडंसं त्रास देतं. कारण ज्यावेळेस मी नवीन नवीन करायला सुरुवात केलेली त्यावेळेस मला 1-2 असा प्रॉब्लेम आलेला, त्यामुळे मला पूर्ण जे पीठ आहे ते वेस्ट गेलेलं, पूर्ण फेकून दिलेलं. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळेस डाळी भिजवतात त्या पूर्ण सुकल्या गेल्या पाहिजे आणि मगच त्या छानपैकी वाळल्या गेल्या पाहिजे. वाळून मग काय करायचं आहे, आपल्याला दळून घ्यायचं आहे छानपैकी. पण त्याआधी भाजून घ्यायचं आहे. लाल असं डॉट्स त्याला आले पाहिजे. प्रत्येकाचं जे टेक्स्चर आहे ते वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाला लागणारा वेळसुद्धा वेगळा असणार आहे, याचा तुम्ही काळजी घ्यायची आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी व्यवस्थित भाजलेले आहे. आत्ता याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहे. लगेच तुम्ही एका ताटीमध्ये ठेवाल किंवा त्याला हात नाही लावणार तर खाली त्याला मॉइश्चर किंवा घाम यायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे आपलं पीठ आहे ते सुद्धा नंतर खराब व्हायला, बुरशी लागायला सुरुवात होते. म्हणून प्रत्येक वेळेस खिमटी बनवताना ते ज्यावेळेस तुम्ही ही सुकवता डाळी वगैरे किंवा थंड करता त्यावेळेसुद्धा तुम्हाला भान ठेवायचं आहे, सारखासारखा हात तुम्ही त्यावर लावायचा आहे जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही. आता काजू जेव्हा आपण टाकतो, सॉरी बदाम ज्यावेळेस आपण टाकतो तेव्हा गॅस खूप फास्ट ठेवायचा आहे. कारण स्लो गॅसवर बदाम जे आहे ते व्यवस्थित भाजले जात नाही आणि त्याच्यावर डॉट्स यायला लागले की आपण बदाम सगळे काढून घ्यायचे आहे. बघू शकतात पंचधान्य किंवा 5 धान्य जे आहे ते मी इथे घेतलेले आहे. सोबतच आपल्याला 1 ड्रायफ्रूट घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काजूचा वापर करू शकतात, पण काजू बऱ्यापैकी गरम असतात आणि आपल्या मुलाला काय त्रास होतो किंवा काय पचतं याचं भान ठेवूनच आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकायचं आहे. तर याच्यामध्ये मी मूग डाळ टाकलेली नाही कारण याच्यामध्ये मी अख्खी मूग डाळ घेतलेली आहे. ओके, त्याच्या आधी आता आपण एक बघूया कशी आपण खिमटी बनवायची आहे ते. तर खिमटी मी बऱ्यापैकी एक हवाबंद जारमध्ये बंद करून ठेवलेली आहे. तुम्हाला जितके स्पून हवे तितके. आता नॉर्मली आपण काय करतो, ज्यावेळेस बाळ लहान असतं त्यावेळेस आपण बाळाला लिक्विड देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आधी माहिती असेल, तुम्हाला न्यू मॉम जे आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की स्टार्टिंगच्या 6 मंथनंतर आपल्याला जे बेबीला फर्स्ट फूड देतो ते फर्स्ट फूड जे आहे ते बाळाला एकदम लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे टेक्स्चर आहे ते तुम्ही थोडंसं घट्ट घट्ट करायला सुरुवात केली तरी हरकत नाही. आता माझा मुलगा बऱ्यापैकी 1.5 वर्षाचा आहे, सॉरी 1.5 वर्षाचा नाही आहे पण वर्षाचा आहे, तर तो बऱ्यापैकी थोडासा घट्टापार खातो. त्यामुळे तुम्ही इथे लक्षात ठेवूनच करायचं आहे. आता इथे ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस हे बेसनासारखा फॉर्म आहे कारण आपण यामध्ये डाळी मिक्स केलेली आहेत. तर डायरेक्टली आपल्याला ते स्टोववर ठेवायचं नाही आहे. आधी आपल्याला पूर्ण ज्या गाठी आहेत त्या पूर्ण वेगळ्या करायच्या आहेत, पूर्ण मोकळ्या करायच्या आहेत आणि मगच गॅसवर ठेवायचं आहे. आता बऱ्यापैकी मी इथे पूर्ण ज्या गाठी आहेत त्या मोकळ्या केलेल्या आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता इथे एक लक्ष द्यायचं आहे, पहिले जे 15 मिनटं आहे सतत आपल्याला याच्यामध्ये जे चमचा आहे तो ढवळायचा आहे. कारण हे पीठ खाली बसतं आणि पटकन गॅस गरम असतो, गॅस भांडं गरम आहे, त्यामुळे काय होतं जे खाली बसलेलं जे पीठ आहे ते पटकन सॉलिड फॉर्ममध्ये येतं आणि ते बऱ्यापैकी मिक्स होत नाही, म्हणजे त्याच्या गाठी होतात. आणि ज्या गाठी शिजल्या की आपल्याला परत ह्या मोडता येत नाही किंवा या वेगळ्यासुद्धा होत नाही. आणि जे पीठ आहे ते तुम्ही ठरवलेल्या किंवा मेजरमेंटनुसार खूप पातळ होण्याची शक्यता आहे. तर तुमच्या फॉर्ममध्ये जेव्हा बाळ ज्या फॉर्ममध्ये खातं त्या फॉर्ममध्ये तुम्ही याला घट्ट किंवा खूप सारं पातळ करू शकतात.
तर बऱ्यापैकी माझी जी खिमटी आहे ती तयार आहे, गरमागरम खिमटी तयार आहे। बाळाला आधी काय पचतं किंवा काय नाही या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊनच आपल्याला पुढची जी खिमटीची प्रोसेस जी काय आहे ती आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे। आता अजून एक गोष्ट, आपल्याला इथे डाळी वापरण्याच्या आधी नॉर्मली आपण घरात जेव्हा आपण ह्या डाळी बनवतो, नॉर्मली मसूर डाळ असेल, तूर डाळ असेल किंवा अख्खी मूग डाळ असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, बाळाला त्या डाळीचं पाणी थोडंसं काढून चारायचं आहे। त्यामुळे आपल्याला कळतं की बाळाला ही डाळ पचते की नाही आणि त्यानंतरच ही किमटी बनवायला सुरुवात करायची आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यासाठी धन्यवाद। आता असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका। थँक्यू।